चला लवकर करी. या या बसा ना. कशा आहात? अगं वही नमस्कार. या या बसा बसा बसा. अगं मोहिनी काय छान दिसतेस. हो ना? काय वहिनी बऱ्यात ना? आजपर्यंत माझ्या साड्या नेसणारी ही मोहिनी आज माझ्या समोर नवीन साडी नेसून तोऱ्यात मिरवतीये. ही पण त्या सुलक्षणाच्याच पावलावर पाऊल टाकायला लागली. आम्हाला पण असं वाटलं की या उशीर होते की आलं का. नमस्कार. या या बसा बसा. या बसा ना बसा. काय खूप शोधा वगैरे लागलं का? नाही ना. आई मी काय म्हणते, पाच जणी तर आलेले आहेत, आपण सुरुवात करायची का पूजेला? नको जरा थांबूया ग, आता सुलक्षणा ये. इतका वेळ थांबलं आणखी जरा वाट बघू ना, येईल ती मग सुरू कर. काय तुम्ही फार शोधावं नाही ना लागलं? आणखी कुठे जाऊन आलात का? पूजा वगैरे होती? अजून कसे आले नाहीत ग हे? देवांना यायला हवे होते. आई मी काय म्हणते, आपण पूजेला सुरुवात करूया का? तशा पाच जणी तर आल्या आहेत ना, आणि बराच वेळ झाला ना त्याही सगळ्या जणी खोळंबल्या आहेत. पण तसं काही नाही, पण पूजा थोडी लवकर झाली असती तर बरं झालं असतं ना. तेच तर म्हणते ना मी, उशीर झालाय ना, करून घेऊया ना पूजा, सुरुवात तर करूया. ठीक आहे मग कर सुरुवात. अरे विठ्ठल एवढा उशीर का केलात रे? आई ते सगळं सांगतो मी तुला नंतर, आधी आधी पूजा करून घेऊया ना आपण. हो बरं सुलक्षण आहे बघ, तू हातपाय धुवून घे आणि मी दागिने आणि साडी काढून ठेवले, जा ते घालून ये जा. Thank you.
नावांचा कार्यक्रम होऊ दे ना, चला नाव घ्या नाव घ्या. अहो पण मग तुम्ही सुरुवात करा ना, तुम्हाला नाही काय येत, नाव छान नाव घ्या. बरं घेते घेते मी. हा घ्या. लक्ष्मी माते वंदन करते तुला, इंद्रदेवांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. गोपाई आता वहिनी तुम्ही सुरू करा, घ्या ना घ्या नाव घ्या. मी हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, मी आहे घरात आणि विनय कुमार उभे दारात. अग मोहिनी कुठे आहे? आई ती जरा फराळाचं बघतीये. हो का? बर हो, नाव घ्या नाव घ्या, तुम्ही घ्या ना नाव. रसिका तू नाव घे. मी नाही नाही आई. हो नको आई. अग असं काय करते, ह्या सगळ्या जणी सांगतायत ना, घे ना नाव. बर घेते. उद्यापनाच्या दिवशी पूजा करते वाकून, जयश्रावणच नाव घेते, तुम्हा सगळ्यांचा मान राखून. वा छान घेतलं सर, असे का सुंदर नाव घेतलं. आता तुमच्या धाकट्या सुनबाईचं नाव घ्यायचं राहिलं, त्यांनाही सांगा ना नाव घ्यायला. ग बाई सुलक्षणा नाव घे. अग असं काय करतेस, घे घे. मंगळसूत्राच्या दोन वाट्या, माहेर आणि सासरची खूण, विठ्ठलरावांचं नाव घेते, सरदेशमुखांची सून. अगं बाई छान घेतलं सो. ए अजून एक नाव घे. अग असं काय करते घे. सप्तपदीची सात वचन आणि हिरवा चुडा हाती, विठ्ठलरावांचं नाव घेते, सात जन्म ह्यांच्यासाठी. अरे वा, म्हणजे निदान सात जन्म तूच आमची सून होणार. छान घेतलं सो नाव, अगदी सुंदर. सांगितलं की नाही मी काय करणार. मोहिनी अग आटपलं की नाही तुझं असं असत. काय आई? अगं काय इथे सगळ्याजणी नाव घेतात, तू पण घे ना. आमच्या गावामध्ये ना सुभित्रा गाव खूप मोठे मोठे उखाणे घेतात. त्यात काय मोठा उखाणा मला पण येतोच. इंग्लंड वरून आणलं घड्याळ आणि साताऱ्यावरून रेनकोट, बँगलोर वरून आणला नेकलेस आणि अमेरिकेवरनं आणली पर्स. नागपूर वरनं आणली संत्री आणि खार वरून आणला घोडा. आणि सगळेजण आमचं कौतुक करतात कारण आमचा आहे लक्ष्मी नारायणाचा जोडा. वा काय सुंदर नाव घेतलंस ग बाई तू. नारायण म्हणजे आमचं हे बरं का? आता तुम्हाला वाटेल की काय कोणाचं नाव घेतलं. हो हो सगळ्यांना माहितीये. आवडलं ना? तहान लागलीये. जा जा पाणी पिऊन ये. बरं नको, हे सगळे आलेत ना इथेच थांबते. बर बर पाणी वगैरे घेतलं ना? हो हो. अगं बाई काय झालं लाईटला? अरे विठ्ठला लाईट कसं गेले? विठ्ठला बघ रे काय झालं. एक मिनिट मी बघून येते जरा. काय गो एकदम कशाने एवढे लाईट का असं काय कळलंच नाही. अगं नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका, येतील आता. असे कसे गेले अचानक? आपल्याच बंगल्याचे गेलेत का? काय झालंय कळत नाही बाई. जाऊ नका, हलू नका, इथेच बसून राहा. अरे विठ्ठला मी बघतो लाईटला काय झालंय. हॅलो
चलो। काय घरी पोचलीस ना व्यवस्थित तुझ्या नवऱ्याबरोबर? कोण? तुझा प्रेमी तानाजी। सुलो घाबरलीस? ए आता नाही, आता घाबरायचं नाही, काळजी करू, मी पण तुला आता घाबरवणार नाही, फक्त तुझ्या आणि माझ्यामध्ये जो तुझा नवरा आहे ना विठ्ठल, त्याला संपवणार। मैची वात ना, आपण जरा मोठी करूया, प्रकाश सुलो। ए सुलो, आता कधी काही होऊ शकत तेव्हा तेव्हा सावध राहा। कोण ओरडलं? अरे कोणाला काय झालंय? बघ बघ, मी सांगितलं होतं ना कधी काही होऊ शकतं म्हणून। तू तुम्हाला काय झालं तर नाही ना? मला मला काय होणार आहे? पण तुला काय झालंय? तुम्ही ओरडलं का होता? ओरडायला? हा ते ग मीटर बघत होतो तेव्हा अचानक शॉक लागला म्हणून ओरडलो, आणि म्हणले इलेक्ट्रिशियनला फोन करूया, तेवढ्यात लाईट आले। का एवढं घाबरायला काय झालं? काही नाही सुलक्षणा, तुला जर भाऊजींची एवढी काळजी असेल तर मग तू त्यांना बाहेर पाठवूस तो कुसता एकट। अग बाई, आम्हाला सगळ्यांना माहितीये की ते फक्त तुझेच आहेत। चला निघूया ना आपण। आलात बरं झालं। बर या सुलक्षणा, बघ हे सगळं त्या तानाजीच्या धमकीमुळे होत आहे, तू नको काळजी करूस, जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न होत असं समज आणि विसरून जा। मी आलोच। सुलक्षणा,
का घाबरतेस तू? घाबरायचं काही कारण नाहीये. पण तानाजी, मला माहिती आहे तू तानाजीने दिलेल्या धमकीचा विचार करतेस, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधी मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो. तो तानाजी आपल्याला काही करू शकणार नाही. मला ते काही माहित नाही. मला एवढंच माहिती आहे की तुम्ही आता घराबाहेर नाही जायचं. शक्य नाहीये ते, तुला माहितीये ना. मग तरी हट्ट का करतेस? काळजी वाटते मला तुमची. ठीक आहे, आपण त्याची पोलिसात कंप्लेंट करूया, मग तो आपल्याला काही करणार नाही. तो काही करू शकतो. पोलिसात कंप्लेंट, आपण पोलिसांकडे गेलो हे त्याला कळल्यानंतर तो रागाने काही करेल? त्याने जी धमकी दिली ना. मग मी त्याला घाबरून घरात बसू का? सुलक्षणा, मग वाईट वाटून घेऊ नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जगणं आणि मरणं हे फक्त देवाच्या हातात असत. तुझी तुझ्या देवावर श्रद्धा आहे ना, मग तू आपलं काहीही वाईट होऊ देणार नाही, काही नाही. आता बघ ना, त्या दिवशी गुंडांनी आपल्यावर हल्ला केला, ते आपल्याला काही करणार तोच पोलिसांचा सायरन वाजला. हे कशामुळे घडलं असेल? पोलीस अचानक तिकडे कसे काय पोहोचले असते? योगायोग, निव्वळ योगायोग. आले असतील असंच धाड घालायला, आणि नेमकं त्याच वेळेस आपण तिथे होतो. त्याला म्हणतात योगायोग, आणि असे योगायोग देव पाठीशी असल्याशिवाय नाही होत. कळलं? त्यामुळे आता घाबरायचं नाही. आणि असं रडायचंही नाही. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्यायची आता. आणि हो, तुम्ही जा बाहेर, पण मला दर एका तासाने फोन करायचा आणि सांगायचं की तुम्ही कसे आहात म्हणून. ठीक आहे, मी दर एक तासाने तुला फोन करीन. मग तर झालं. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो,
सबस्क्राईब करायला विसरू नका.